महाराष्ट्र सरकारच्या वतीने तरुण वर्गासाठी एक अतिशय दुर्दैवी निर्णय घेण्यात आला। यामध्ये सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आला की कुठल्याही प्रकारची नौकर भरती कोविडमुळे होणार नाही, परंतु राज्य सरकारने गांभीर्याने एक लक्षात घेतलं पाहिजे, एक विद्यार्थी ज्यावेळेस नौकर भरतीसाठी पात्र होतो त्याच्यासाठी त्याला फार परिश्रम घ्यावे लागतात। मी एकटा मराठा समाजाचाच विषय बोलणार नाही, मराठा समाजाने तर 50 पेक्षा जास्त तरुणांनी बलिदान देऊन आरक्षण मिळवलं, रस्त्यावरची लढाई लढली, न्यायालयाची लढाई लढली, परंतु नौकर भरती प्रक्रियामध्ये समाजातील सर्व वर्ग, मग खुला वर्ग असेल, ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी रिझर्वेशन असेल, एससी असेल, एसटी असेल, या सर्व विद्यार्थ्यांना एक नौकर भरती प्रक्रियेमध्ये वयोमर्यादा ठरवून दिल्या जातील। शासनाने एक परिपत्रक काढलं की पुढील काळासाठी आम्ही भरती प्रक्रिया बंद करतो, परंतु ह्या तरुण पिढी जी काही उद्ध्वस्त होईल याची जबाबदारी कोण घेईल? आज एक विद्यार्थी त्याचं वय 25 वर्ष असेल आणि तो एखाद्या पदासाठी पात्र असेल, एक वर्ष सरकारने जर भरती केली नाही त्याचं वर्ष एक वर्ष वाया जाईल, ते वर्ष कन्सिडर केलं जाईल का? याबद्दल कुठल्याही प्रकारची स्पष्टता सरकारच्या वतीने देण्यात आलेली नाही। त्यामुळे मी राज्य सरकारला विनंती करतो की आपण याबाबत खुलासा करावा। एक तर आमचा आग्रह राहील की फार मेहनतीने विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांची नौकर भरती प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे, आणि जर सरकारला वाटत असेल तर राज्य सरकारने आमच्याकडून लेखी घ्यावं की जोपर्यंत सरकारची परिस्थिती सुधरत नाही, मग एक वर्ष असेल, किती दिवस असेल, तोपर्यंत आम्ही पगार घेणार नाही, आणि जर हे करणं खरोखर आपल्याला अवघड असेल तर राज्य सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला वयोमर्यादाची सूट द्यावी, जेणेकरून ज्यावेळेस सरकार भरती करेल त्या भरती प्रक्रियेमध्ये आजची तारीख कन्सिडर केली जाईल, अशी ठामपणे मागणी आम्ही आज या ठिकाणी करतो। आणि सरकारने एक लक्षात घेतलं पाहिजे की हे पद याच्यामध्ये राज्य सरकारला हायेस्ट पद भरण्याचा अधिकार डेप्युटी कलेक्टरचा आहे, लोएस्ट पद भरण्याचा अधिकार पिऊनचा आहे, तर मला एक सरकारला सांगायचं आहे की अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जे नवे उमेदवाराने जे विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट होतील ते पण देश सेवा करणार आहे, ते पण राज्याची सेवा करणार आहे, त्यामुळे कृपया आर्थिक संकट समोर असेल परंतु त्याचा अर्थ असा नाही की कुठल्या प्रकारची नौकर भरती प्रक्रिया होणार नाही। सरकारला अनेक ठिकाणी सेव्हिंग्स करण्याचा अधिकार आहे आणि ते निर्बंध घालू शकता, परंतु नौकर भरती बंद करणं हा काय पर्याय होऊ शकत नाही। त्यामुळे सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि तात्काळ या निर्णयामध्ये दुरुस्त करावी। एक तर नौकर भरती प्रक्रिया सुरूच असू द्यावी आणि जर ते शक्यच नसेल तर आजपासून पुढच्या भरती प्रक्रियेपर्यंत या विद्यार्थ्यांना वयोमर्यादाची अट ही शिथिलता देण्यात यावी, आजची तारीख कन्सिडर करण्यात यावी। काल परवाच एमपीएससीची परीक्षा झाली, ओव्हरऑल परीक्षा झाली, त्याचा निकाल बाकी आहे, स्टाफ नसल्यामुळे तो निकाल यायचा, मग त्या विद्यार्थ्यांचं काय होणार, असे अनेक प्रश्न राज्य सरकार समोर येतील। त्यामुळे याला वेळीच सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे अशी अपेक्षा आज आम्ही या ठिकाणी करतो।